नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता अकरावीच्या इंग्लिश सिलेबसमधील पोयम टू पॉईंट फोर अपॉन वेस्टमिन्स्टर ब्रिज ही शिकणार आहोत चला तर मग लगेचच सुरुवात करू या पोयमला इंट्रोडक्शन विल्यम वर्ड्सवर्थ बॉर्न ऑन एप्रिल सेवन सेवन्टीन सेवन्टी वॉज अ मेजर इंग्लिश रोमॅन्टिक पोएट विल्यम वर्सवत यांचा जन्म सात एप्रिल सतराशे सत्तरमध्ये झाला होता ते एक प्रमुख इंग्लिश रोमॅंटिक कवी होते हू वॉज ॲन ऑनर्ड पोएट लॉरिएट ऑफ द युनायटेड किंगडम इन द कोर्ट ऑफ क्वीन विक्टोरिया फ्रॉम एटीन फोर्टी थ्री अंटील हिज डेथ ऑन ट्वे ट्वेंटी थर्ड एप्रिल एटीन फिफ्टी ते अठराशे त्रेचाळीसपासून तेवीस एप्रिल अठराशे पन्नास रोजी म्हणजेच त्यांचा मृत्यू होईपर्यंत युनायटेड किंगडमच्या क्वीन विक्टोरिया म्हणजे व्हिक्टोरिया राणीच्या दरबारात त्यांना राजकवी म्हणून सन्मानित केले गेले होते ही इज अ लिडिंग इंग्लिश नेचर पोएट ते एक महत्त्वाचे अग्रगण्य असे इंग्रजी निसर्ग कवी होते हिज कलेक्शन ऑफ पोएट्री लिरिकल बॅलर्ड्स इज कन्सिडर ॲज द सेंट्रल वर्क ऑफ रोमॅन्टिक लिटररी थेअरी त्यांचा जो लिरिकल बॅलाड्स हा कविता संग्रह आहे तो रोमँटिक साहित्यांमध्ये सिद्धांतांमध्ये मध्यवर्ती कार्य म्हणून ओळखला जातो द पोयम अपॉन वेस्ट मिन्स्टर ब्रिज इज वन ऑफ द बेस्ट एक्झाम्पल्स ऑफ हिज रोमॅन्टिक पोयम्स ही आज जे आपण पोयम शिकणार आहोत अपॉन वेस्टमिंस्टर ब्रिज ही त्यांच्या रोमॅंटिक कवितांपैकी एक उत्तम उदाहरण आहे अपॉन वेस्टमिंस्टर ब्रिज इज अ पेट्रार्कन सॉनेट इन व्हिच विल्यम वर्सवर्थ डिस्क्राईब्स द ब्युटी ऑफ द ब्रिज ॲज सीन ॲट डॉन फ्रॉम द वेस्ट मिन्स्टर ब्रिज लंडन अपॉन वेस्टमिंस्टर ब्रिज ही एक पेट्रार्कन सॉनेट आहे पेट्रार्कन सॉनेट मीन्स की ह्या पोयममध्ये चौदा ची पोयम असते त्यामध्ये पहिल्या आठ लाईन्स ज्याला ऑक्टेव म्हटलं जाते आणि शेवटच्या जा ज्या सहा लाईन्स असतात त्याला सस्टेड म्हटलं जाते ज्यामध्ये विल्यम वड्सवर्थ यांनी वेस्टमिन्स्टर ब्रिज म्हणजे लंडन येथे असणारे जे थेम्स नदीवरील ब्रिज आहे त्या ब्रिजवरून पहाटेच्या वेळी पाहिलेल्या पुलाच्या सौंदर्याचे वर्णन करताना ही पोयम लिहिलेली आहे द देन वर्ल्ड हॅड टू स्टील एक्सपिरियन्स द इंडस्ट्रीयल रिव्होलूशन तत्कालीन जगाला औद्योगिक क्रांतीचा अनुभव घ्यायचा होता द पोएट वॉज एन्थ्रॉल्ड बाय द पॅनोरॉमिक लँडस्केप ब्युटी काम अँड ब्युटी नेचर बिफोर हिम कवींच्या समोर असणारे जे काही लंडन ब्रिजवरचं दृश्य आहे ते विहंगमय निसर्गदृश्य सौंदर्य शांत आणि शांत निसर्ग पाहून ते मंत्रमुग्ध झाले होते दिस पोयम वॉज फर्स्ट पब्लिश इन द कलेक्शन ऑफ पोयम्स इन टू व्हॅल्युम्स इन एटीन झिरो सेवन अठराशे सातमध्ये त्यांचा कविता संग्रह हे जे बुक आहे त्या ते दोन खंडामध्ये ही कविता प्रथम प्रकाशित करण्यात आली होती चला तर मग आता आपण सुरुवात करूया आपल्या पोयमला अपॉन वेस्ट मिन्स्टर ब्रिज अर्थ हॅज नॉट एनिथिंग टू शो मोर फेअर डल उल्ड ही बी ऑफ सउल हू कुल पास बाय अ साईट सो टचिंग इन इट्स मॅजेस्टी दिस सिटी नाव दोथ लाईक अ गारमेंट वीअर द ब्युटी ऑफ द मॉर्निंग सायलेंट बेअर Ships, towers, domes, theatres and temples lie open unto the fields and to the sky, all bright and glittering in the smokeless air. Upon Westminster Bridge, Westminster Bridge, He London Earth has not anything to show more fair. कवी अगदी भल्या पहाटे जेव्हा लंडन ब्रिजवरून प्रवास करत असतात या पुलावरून प्रवास करत असताना पुलाखालून वाहणारी जी थेम्स नदी आहे ती थेम्स नदी आणि पुलावरून आजूबाजूचा दिसणारा जो परिसर आहे हा परिसर पाहून कवी अगदी मंत्रमुग्ध होऊन जातात आणि म्हणून कवी काही वेळ त्या था पुलावर थांबतात आणि तिथल्या परिसराचा आनंद घेतात आणि आनंद था घेत असताना त्यावेळेला त्यांना सुचलेली ही जी पोयम आहे ती आपल्याला अभ्यासासाठी दिलेली आहे अर्थ हॅज नॉट एनिथिंग टू शो मोर फेअर पृथ्वीवर ह्यापेक्षा अधिक सुंदर असा देखावा किंवा असं निसर्गरम्य दृश्य कुठेही नाही डल उल्ड ही बी ऑफ साऊल हू कुल पास बाय अ साईट सो टचिंग इन इट्स मॅजेस्टी केवळ एखादा अरसिक व्यक्ती असेल की ज्याला कोणत्याच प्रकारचे सेन्सिटिव्हज सेन्सरीज नाहीत किंवा त्याला कोणत्याही प्रकारच्या भावना नाहीत असा एखाद्या व्यक्तीच अशा भव्य आणि मनोवेधक अशा मनो दृश्याकडे जो निसर्ग हृदयाला स्पर्श करून जातो अशा निसर्गरम्य दृश्याकडे दुर्लक्ष करू शकतो धिस सिटी नाव दोत लाईक अ गार्मेंट विअर द ब्युटी ऑफ द मॉर्निंग सायलेंट बेअर दोत दोतम मीन्स डच दो आर्किक इंग्लिश वर्ड आहे ह्या शहराने म्हणजे सकाळची जी काही लंडन शहराची सुंदरता आहे शांतता आहे आणि या सुंदर शांत आणि स्वच्छ वातावरणामुळे जणू काही लंडन शहराने कपडे परिधान केलेले आहेत शिप्स टॉवर्स डोम्स थिएटर्स अँड टेम्पल्स लाय ओपन अँड टू द फील्ड्स अँड टू द स्काय ऑल ब्राईट अँड ग्लिटर्निंग इन द स्मोकलेस एअर आणि या लंडन शहरामध्ये जी काही जहाजे जा आहेत टॉवर्स म्हणजे ज्या काही इमारती आहेत डोम्स घुमट थिएटर्स चित्रपटगृहे अँड टेम्पल्स आणि जी काही मंदिरे आहेत है ह्या मानवनिर्मित गोष्टी ज्या आपल्याला लांब आहेत आणि त्या दिसत नाहीत अशा गोष्टीही आपल्याला ले ह्या लंडन ब्रिजवरून अगदी स्पष्टपणे आणि चमकताना दिसतात बिकॉज कारण की ह्या सकाळच्या प्रदूषणविरहित अप ऑल ब्राईट अँड ग्लिटर्निंग इन द स्मोकलेस एअर ग्लिटर्निंग म्हणजे चकाकणारे किंवा चमकणारे आणि स्मोकलेस म्हणजे प्रदूषण विरहित की या सकाळच्या प्रदूषण विरहित आकाशामध्ये की ज्यामध्ये कोणत्याही प्रकारचं प्रदूषण किंवा धूर नाही या स्वच्छ अशा वातावरणामध्ये ज्या काही मानवनिर्मित गोष्टी आहेत त्या दूरवरपणे आपल्याला चमकताना दिसतात नेक्स्ट अंजा नेवर डीड सन मोर ब्युटिफुली स्टीप

की इतका सुंदर सूर्य उगवताना मी कधीही पाहिलेला नव्हता किंवा असा कधीही दिसत नव्हता इन हिज फर्स्ट स्प्लेंडर व्हॅली रॉक और हिल आणि स्प्लेंडर स्प्लेंडर म्हणजे ब्यु ब्युटी सौंदर्य वैभव की सूर्याचं जो काही पहिले किरण येतात किंवा ज्या पहिल्या किरणात किंवा दरी खडक आणि डोंगर दऱ्यांमधून उगवणारा जो सूर्य आहे तो सूर्य उगवताना इतके सुंदर कधी पाहिले नव्हते इतके विलोभनीय असे दृश्य आहे कवी म्हणतात नेवर सॉ आय नेवर फेल्ट अ अकान सो डीप द रिवर ग्लाईट ॲट हिज ओन स्वीट व्हील की इतके सुंदर ना मी ना कधी पाहिले ना कधी अनुभवले म्हणजे इतक्या सुंदर आणि स्वच्छ वातावरणाचा कधी अनुभवसुद्धा त्यांनी घेतलेला नव्हता इतके शांतपणे खोलवर जी थेम्स नदी आहे ती थेम्स नदी स्वतःच्या इच्छेने वाहत होती तिच्या स्पीडने तिच्या लईमध्ये ती वाहत आहे आणि तिचं लाईफ एन्जॉय करते डिअर गॉड द व्हेरी हाऊसेस सीम स्लीप अँड ऑल दॅट मायटी हार्ट्स इज लाईंग स्टील आणि म्हणून कवी म्हणतात शेवटी की प्रियदेवा ह्या लंडन शहरामधले जी काही घरं आहेत ती अगदी साखर झोपेत आहेत या शहरातली जे काही प्रतिष्ठित किंवा सामर्थ्यशाली लोक आहेत ते त्यांच्या घरामध्ये सुखरूप झोपलेले आहेत त्यांना झोपेतून उठवू नका शांत झोपू द्या मायटी हर्ट्स मायटी हर्ट्स म्हणजे की लंडन शहरामधले लोक की म्हणजे कवींना शेवटी एवढंच सांगायचं आहे की अशा प्रकारे लंडन ब्रिजवरील जे काही दृश्य आहे ते प्रवास करताना म्हणजे जेव्हा वेळेला कवी त्या लंडन ब्रिजवरून जात होते त्यावेळेला ते त्यांना हे अतिशय सुंदर असं दृश्य दिसले आणि ते त्यावेळेला काही वेळ पुलावर थांबतात आणि ह्या सुंदर दृश्याचं वर्णन आपल्याला पोयमद्वारे दिलेलं आहे थँक्यू